नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड एम पी एस सी यू पी एस सी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत बऱ्याचशा उमेदवारांकडून मागणी करण्यात आलेली होती आणि या मागणीची दखल घेत एम पी एस सी मार्फत आज एक प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे त्याचा विषय जो आहे तो राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार वीस उमेदवारांना जिल्हा केंद्र निवडण्याची मुभा देण्याबाबत आपल्याला माहिती आहे की बरेचसे उमेदवार एम पी एस सीचा अभ्यास करत असताना पुणे या ठिकाणी येऊन तो अभ्यास करत असतात आणि मग अशा वेळेस परीक्षा देण्यासाठी जे केंद्र निवडलं जातं उमेदवारांकडून ते देखील पुणेच असतं ही जी काही पूर्वपरीक्षेची जाहिरात आहे ती करोनासदृश परिस्थिती ओढवण्याच्या अगोदरची आहे त्यामुळे बऱ्याचशा उमेदवारांनी हे फॉर्म भरत असताना पुणे केंद्र निवडलेले होते मात्र या परिस्थितीमध्ये आता पुणे सेंटरला येणे आणि पुन्हा आपल्या गावी जाणे हे पॉसिबल नाही आणि म्हणूनच या अनुषंगाने उमेदवारांनी किंवा बऱ्याचशा समाजातील वर्गांनी एम पी सीकडे एक मागणी केली होती की विद्यार्थ्यांना उमेदवारांना त्यांच्या त्यांच्या गावाला परीक्षा देता याव्यात गावाला इन द सेन्स आपल्या आपल्या तालुका जिल्हा लेवलवरती प्रशासकीय विभागावरती जाऊन परीक्षा देण्यासाठी त्या केंद्राच्या निवडीबाबत पुन्हा एकदा क्लॉज करण्यात यावा किंवा मुभा देण्यात यावी या ठिकाणी अशी मागणी करण्यात आली होती त्याची दखल घेत या ठिकाणी एम पी एस सी मार्फत प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे यामध्ये महत्त्वाचे मुद्दे काय आहेत तर रविवार दिनांक वीस 20 सप्टेंबर दोन हजार वीस रोजी घेण्यात येणारी जी काही पूर्वपरीक्षा आहे त्या अनुषंगाने त्या ठिकाणी उमेदवारांना केंद्र बदल करता येणार आहे यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय केवळ पुणे जिल्हा केंद्र निवडलेल्या उमेदवारांना त्यांच्या महसुली मुख्यालयाच्या ठिकाणचे परीक्षा केंद्र निवडण्याची मुभा देण्याचे आयोगाने निर्णय घेतलेला आहे म्हणजे फक्त पुणे जिल्हा केंद्र निवड निवडलेल्या विद्यार्थ्यांसाठी कारण की आपल्याला माहिती आहे की पुणे केंद्र निवडणारेच उमेदवार जास्तीचे असतात आणि त्यांच्यासाठी हे पॉसिबल नसणारे आणि म्हणूनच या ठिकाणी फक्त पुणे जिल्हा केंद्र निवडलेल्या उमेदवारांना स्वतःच्या मर्जीनुसार केंद्र निवडण्याची मुभा आता या ठिकाणी आयोग देत आहे मात्र यामध्ये देखील काही महत्त्वाचे ठळक मुद्दे आहेत ते आपण बघूयात आयोगाच्या वरील निर्णयाच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल पहिला जो क्लॉज आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे पुणे जिल्हा केंद्र निवडलेल्या उमेदवारांपैकी पुणे महसुली विभागाच्या बाहेरील खूप महत्त्वाचा क्लॉज आहे म्हणजेच पुणे महसुली विभागाच्या बाहेरील जिल्हा किंवा शहरांमधील कायमस्वरूपी रहिवासीचा पत्ता नमूद असलेल्या उमेदवारांना त्यांच्या महसुली विभागाच्या मुख्यालयाचे म्हणजे मुंबई नाशिक औरंगाबाद नागपूर आणि अमरावती केंद्र निवडण्याची मुभा देण्यात येत आहे म्हणजेच असे उमेदवार जे पुणे महसुली विभाग सोडून बाहेरच्या आहेत मात्र आता केंद्र त्यांनी ते पुणे ठेवलेलं होतं मात्र त्यांच्यासाठी आता हा जो काही नियम आहे किंवा हा जो बदल आहे त्यांच्यासाठी लागू होणार आहे आता याच्यामध्ये दुसरा महत्त्वाचा घटक काय प्रस्तुत परीक्षेकर्त्या म्हणजे राज्यसेवा परीक्षा दोन हजार वीससाठी पुणे जिल्हा केंद्र निवडलेल्या उमेदवारांपैकी पुणे महसुली विभागांतर्गत असलेल्या म्हणजेच पुणे केंद्र निवडलं आहे मात्र तो उमेदवार मूळचा पुणे महसुली विभागचा आहे त्याच्यामध्ये पुणे असेल सातारा सांगली सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील कायमस्वरूपी रहिवासी पत्ता असेल अशा उमेदवारांना जिल्हा केंद्र बदलण्याची मुभा नाही दोन मुद्दे आहेत या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या पहिला मुद्दा कोणता आहे तर ज्या उमेदवारांनी पुणे जिल्हा केंद्र निवडलेलं आहे परीक्षेसाठी त्यांच्यासाठी बदलण्याची जी काय आहे ती मुभा आहे मात्र यामध्ये सुद्धा कोणासाठी आहे तर जे पुणे महसूल विभाग सोडून बाहेरचे विद्यार्थी रहिवाशी असतील त्यांच्यासाठी पुणे महसूली विभागासाठी उमेदवारांना हा बदल होणार नाही त्यानंतर वरीलप्रमाणे व्यवस्था कार्यान्वित करण्याकरिता आयोगाच्या का ऑनलाईन प्रणालीमधील आ उमेदवारांच्या प्रोफाईलद्वारे दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार वीस रोजी दुपारी चौदा चौदा म्हणजे दुपारी दोन वाजल्यापासून दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार वीस रोजी तेवीस पॉईंट एकोणसाठ वाजेपर्यंत म्हणजे रात्री बारा बाराच्या अगोदर म्हणत किंवा बारापर्यंत असं म्हटलं तरी चालेल उमेदवारांना वरीलप्रमाणे महसुली मुख्यालय असलेल्या जिल्हा केंद्र निवडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे जिल्हा केंद्र निवडण्याची मुभा देण्यासाठी पात्र उमेदवार असलेल्या उमेदवारांना एस एम एसद्वारे कळविण्यात येईल प्रत्येक महसूल विभागीय विभागाच्या मुख्यालयातील जिल्हा केंद्राची कमाल क्षमता लक्षात घेऊन प्रथम येणाऱ्यास प्राधान्य म्हणजे फर्स्ट अप्लाय फर्स्ट अलॉट या तत्वानुसार केंद्र निवडण्याची मुभा असेल संबंधित केंद्राची कमाल क्षमता संपुष्टात आल्यानंतर त्या केंद्राची निवड उमेदवारांना करता येणार नाही म्हणजे असं होईल की एखादा उमेदवारा जो आहे तो निवडला जातो आहे केंद्र त्यावेळेस त्या केंद्राची सीट्स अवेलेबल जे आहेत ते फुलफिल झालेले असतील तर त्याला ते, ते, ते केंद्र मिळणार नाही म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे की हा जो बदल आहे किंवा हे निवडीचं जो काही मुभा दिलेली आहे ती मुभा देत असताना तुम्ही जेवढ्या लवकर ते केंद्र निवडताल तेवढ्या लवकर तुम्हाला ते मिळू शकणार आहे जेवढा तुम्ही उशीर करताल त्याच्यासाठी तुम्हाला जो काही जो कालावधी लागेल त्या कालावधीनुसार तुम्हाला ते केंद्र निवडता येणारे का नाही हे ठरवलं जाईल कारण की फस्ट इन फर्स्ट अलॉट असं म्हणूयात आपण जो पहिल्यांदा अप्लाय करेल तो पहिल्यांदा अलॉट होईल आणि अशा प्रकारे हा जो काही बदल आहे तो सगळ्यांनी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अशी मी आ आशा व्यक्त करतो हा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचू आपल्या सगळ्या मित्रांना सगळ्या जे काही उमेदवार आहेत या सगळ्यांपर्यंत हा मेसेज जाणं खूप महत्त्वाचं आहे सो लास्टली थँक्स फॉर वॉचिंग